दोन्ही विजिबल होत आहे. ओके तर सगळ्यात पहिले आज जे स्टॉक आपण दिले होते त्याच्यामध्ये कोणी कोणी किती किती प्रॉफिट अर्न केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकायचा आहे. आज कोणी कोणी प्रॉफिट अर्न केलेला आहे? मी तर केलेला आहे. बर्जर पेंट मध्ये, एचडीएफसी लाईफ मध्ये, एशियन पेंट्स मध्ये आणि अदानी मध्ये तर आपल्याला माहिती एंट्री नव्हती भेटलेली. तर चांगले पॉइंट्स कव्हरअप केलेले आहेत. पटपट सांगायचंय मग आपण सेशनला सुरुवात करूयात. ओके पर्सनल ला बरेच मेसेजेस येत आहेत मला. म्हणजे ओव्हरऑल ज्यांनी स्टडी करून मार्केटमध्ये ट्रेड करतायत त्यांचे खूप चांगले परफॉर्मन्स आहेत. ग्रेट. ओके तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या सेशनला. तर आपण सगळ्यात पहिला स्टॉक बघितला होता आज ट्रेड करण्यासाठी अदानी पोर्ट्स. अपट्रेंड मध्ये आपल्याला पिअर्सिंग पॅटर्नची अपॉर्च्युनिटी इथे होती. अपट्रेंड इथे फॉर्म झालेला होता. पिअर्सिंग पॅटर्न शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी होती. टेलिग्रामची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. फ्रायडेला आपण टाकलेले स्टॉक तर इथे 699.9 रुपीजचा होता आपला स्टॉक एंट्री पॉइंट. स्टॉप लॉस होता 714चा. तर जर का चार्ट वरती बघितलं तर प्रॉपर क्लोजिंगच्या इथूनच आपल्याला एंट्री भेटलेली आहे. त्याने खूप चांगल्या लेवलला ट्रॅव्हल केलेला आहे आणि डेज लो त्याने दिलेला आहे 687 पॉईंटचा. म्हणजे ओव्हरऑल ज्यांची अदानी पोर्ट्स मध्ये एंट्री होती त्यांना 11-12 पॉईंटचा प्रॉफिट इथे जनरेट झालेला असेल. नेक्स्ट आहे एशियन पेंट. एशियन पेंट मध्ये अपट्रेंड होता. बिअरिश हरामी पॅटर्न फॉर्म झालेला होता. एंट्री होती आपली 3134 रुपीजची आणि स्टॉप लॉस जो आहे तो होता 3155 रुपीजचा. बिअरिश हरामी पॅटर्न इथे इंडिकेट केलेला होता आपण. तर याच्यामध्ये एशियन पेंटने डेज लो जो आहे तो दिलेला आहे 3121.35चा. तर ओव्हरऑल ट्रेड जो आहे तो प्रॉफिट मध्ये गेलेला आहे. ज्यांनी याच्यामध्ये ट्रेड केलेला आहे त्यांचा प्रॉफिट आजचा पर क्वांटिटी साधारणपणे 12-13 पॉईंटचा असेल. राईट. राईट अजित सर. नेक्स्ट आहे बर्जर पेंट. बर्जर पेंट मध्ये बघू शकता तुम्ही ट्रिपल ए कशा पद्धतीने वर्कआउट करतात त्याचा एकदम लाईव्ह एक्झाम्पल आपण बघतोय. तर बर्जर पेंट मध्ये अपट्रेंड फॉर्म झालेला होता. पिअर्सिंग पॅटर्न आपण इथे बघितला होता. कट टू कट 50% पर्यंत ट्रॅव्हलिंग. तर याच्यामध्ये शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी होती आपल्याला या क्लोजिंगला 633.25 ला. आणि आपला स्टॉप लॉस जो होता तो होता 638 रुपीजचा जो की हिट नाही केलेला आहे आणि लो दिलेला आहे 625चा. तो ओव्हरऑल आपला बर्जर पेंट सुद्धा कन्सिस्टंटली तिसरा ट्रेड आहे जो प्लस मध्ये गेलेला आहे. नेक्स्ट आहे सेंचुरी टेक्स. याच्यामध्ये मॉर्निंगच्या लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये बघा मी सांगितलं होतं की पुढच्या 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती आपण ठरवू शकतो की याच्यामध्ये राहायचंय की एक्झिट करायचंय. आठवतंय सर्वांना मॉर्निंगला सांगितलं होतं मी. तर जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या कॅन्डल ज्या आहेत त्या कंटिन्युअसली साईडवेज चालत होत्या पण त्याने ओपनिंगच अपट्रेंडला दिली त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप लेट एंट्री भेटलेली आहे आणि एसएल पण लीक झालेला आहे. बट मॉर्निंग सेशन मध्ये ऑलरेडी सांगितलं होतं लेट नाही सॉरी लवकर एकदम एंट्री ओपन झाला भेटली आहे. बट मी मॉर्निंग सेशन मध्ये सांगितलं होतं की सेंचुरी टेक्स मध्ये जे कोणी आहेत त्यांनी एक्झिट करावं. ओके नेक्स्ट आहे ग्लॅक्सो. ग्लॅक्सो पण आपण बघितला होता शॉर्ट सेलिंग साठी इव्हिनिंग स्टारची अपॉर्च्युनिटी ते आपल्याला होती. ग्लॅक्सोने ऍज पर अनालिसिस ऑलरेडी ना इंडिकेट केलं होतं की हा वर्कआउट नाही करणार आहे कारण की खूप खालीच जिथे आपल्याला टार्गेट घेऊन प्रॉफिट घेऊन एक्झिट करायचं होतं ग्लॅक्सोची ओपनिंगच तिथे झाली आहे. तरी पण याच्यामध्ये
ज्यांनी वेट केलेला आहे त्यांची ऑर्डर एक्झिक्यूट जर का झालेली असेल तर बघू शकतात की ऑलरेडी त्याने ओपनिंगच डाऊन साईडला दिलेली आहे. तर ग्लॅक्सो पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही दिलेला आहे, त्याने हार्डली ओपन झाल्यानंतर 2-3 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे. आणि नेक्स्ट आहे एचडीएफसी लाईफ. एचडीएफसी लाईफ मध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेला आहे. आपण अपट्रेंड मध्ये बिअरिश एंगलफिंग पॅटर्न इथे बघितलेला होता. 561.85 रुपीज आपल्याला करायचं होतं शॉर्ट सेल. इथे लेवल मार्क करून दाखवते मी. या पॉइंटला आपली होती एंट्री आणि त्याने कशा पद्धतीने लो दिलेला आहे, पूर्णपणे बिअरिश मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. 556 चा लो दिलेला आहे तर अराउंड इथे इथे सुद्धा आपल्याला 6 ते 7 पॉइंटचा प्रॉफिट झालेला आहे. तर हे होतं अनालिसिस. आपण जे स्टॉक फ्रायडेला काढले त्याने आजच्या मार्केटमध्ये कसं वर्कआउट केलेलं आहे त्याच्यासाठी. तर आता आपण सुरू करूयात आता जे स्टॉक्स मार्केटमध्ये आजचे आहे उद्या ट्रेड करण्यासाठी त्याच्याकडे वळूयात. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? कन्फर्मेशन द्याल मला मग आपण पुढे जाऊयात. ओके, कन्फर्मेशन मला दिलेलं आहे, थँक्यू सो मच. तर आपल्याकडे उद्याच्या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी जे स्टॉक काढलेले आहे त्याच्यातला पहिला आहे एबीबी. अगेन कुठला ट्रेंड, कुठला पॅटर्न आणि डिसिजन रोजच्या सारखं मला अपडेट द्यायची आहे, तुम्हीच आन्सर करायचं आहे. कुठला ट्रेंड आहे, कुठला पॅटर्न आहे, कुठला डिसिजन आहे. असं होऊ शकतं की या लेवल्स ज्या मी आता ड्रॉ करते कोणाला कन्फ्युजन असू शकतं, पण जर का याचे लेवल तुम्ही चेक केला थायलो ओपन क्लोज अँड ऑल तर कट टू कट तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक्झॅक्टली राईट बुलिश अजित सर. एंगलफिंग पॅटर्न आहे हरामी नाही, बुलिश एंगलफिंग आहे. या कॅन्डलच्या पोटात ही कॅन्डल आलेली आहे तर एंगलफिंग पॅटर्न आहे, अपट्रेंड आहे, शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी आहे. तर एंट्री कितीला करणार आहोत आपण, याला एंट्री सांगायची आहे. शॉर्ट सेल कितीला करणार आपण, बिअरिश एंगलफिंग आहे हा. एक्झॅक्टली तर शॉर्ट सेल, शॉर्ट सेल कितीला करणार आहे आपण याला सांगायचं आहे. कर्सर नीला आणि कॅन्डल वरती आन्सर करायचं आहे. एबीबी बघतो आपण. परफेक्ट, 3851 रुपीचा स्टॉप लॉस आहे आपला, सॉरी एंट्री पॉइंट 3851 रुपीची आहे आपली एंट्री. आणि स्टॉप लॉस किती असणार आहे आपला, स्टॉप लॉस सांगायचा, स्टॉप लॉस किती असेल. ओके, आता एंट्री पॉइंट आपला निघालेला आहे 3851 चा. जसं की मी सांगितलं होतं ऍज पर कन्व्हिनियंट आपण चेंजेस करू शकतो. तर आता मला सांगा 3851 ची एंट्री आणि 3951 रुपीचा स्टॉप लॉस 55 चा, म्हणजे 100 रुपीचा स्टॉप लॉस जवळजवळ होतो. रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसण्यासारखा आहे का? आन्सर करायचं आहे. 100 रुपीजचा एवढा मोठा स्टॉप लॉस रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसण्यासारखं आहे का? एक्झॅक्टली नाही. मग आपण याच्यामध्ये कुठला कॅन्डल जो आहे कन्सिडर करणार सांगा मला. हाय, कुठला कॅन्डलचा कन्सिडर करणार आपण या केसमध्ये,
सेम डे ची कैंडल की प्रीवियस कैंडल हाय कोणता कैंडल चा कंसीडर करणार? ग्रीन कैंडल चा तर बघितला ना आपण, 100 पॉइंट चा स्टॉप लॉस होता ऑलमोस्ट 104 पॉइंट चा. परफेक्टली राइट अजित सर, राइट राघव सर. सेम कैंडल चा हाय आपण कंसीडर करणार, दॅट इज किती ते सांगा मला, व्हॅल्यू सांगा. एक्झॅक्टली राईट, 1,949 रुपीचा. परफेक्ट. तर हे व्हेरी व्हेरी कसे होतात स्टॉप लॉस, याची क्लॅरिटी येत आहे सर्वांना? याचे अनालिसिस तुम्ही जेव्हा स्वतःचा स्टडी करतात ना तेव्हा लगेच लक्षात येऊन जातं, जर का अशा कॅन्डलचा परफॉर्मन्स दिसतोय तर. ओव्हरऑल आता याच्यातून लक्षात येतं की ग्रीन कॅन्डलने जेवढा परफॉर्म केलेला आहे तेवढंच रेड कॅन्डलने परफॉर्म केलाय, तर स्टॉप लॉस मध्ये खूप व्हेरिएशन येणार आहे. मग रिस्क मॅनेजमेंट मध्ये 100 रुपीचा स्टॉप लॉस खूप मोठा होऊन जातो. मग त्या केस मध्ये आपण सेम डे कॅन्डलचा, प्रिव्हियस कॅन्डलचा हा व्हॅरी करून स्टॉप लॉस ठेवू शकतो. क्लिअर? नेक्स्ट आहे अजंता फार्म. नाउ कुठला ट्रेंड आणि कुठला पॅटर्न आहे इथे सांगायचे. कुठला पॅटर्न इथे फॉर्म झालेला आहे? डाऊन ट्रेंड आहे, बुलिश एंगल्फिंग आहे. परफेक्ट. डाऊन ट्रेंड पॅटर्न आहे, बुलिश एंगल्फिंग इथे फॉर्म झालेला आहे. कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो डाऊन ट्रेंड? डाऊन ट्रेंड कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो? एवढे सगळे जण आहोत, सगळ्यांनी आन्सर करायचं आहे. बाईंग, बाईंग. परफेक्ट, राईट आन्सर. तर आपण याला बाय कितीला करणार आहे त्याची व्हॅल्यू सांगायची आता सर्वांनी. बाय कितीला करणार आपण? परफेक्ट, राईट. सेम कॅन्डलचा क्लोज, सेम कॅन्डलचा क्लोज असेल आपला एंट्री पॉइंट जिथे आपण करणार बाय, 1,268. आणि स्टॉप लॉस किती असेल याचा? इथे स्टॉप लॉस किती असेल मला सांगा. सेम कॅन्डलचा लो घेणार की प्रिव्हियस कॅन्डलचा लो घेणार? ही कॅन्डल आहे, याच्या क्लोजिंगला आपण जर का करणार आहोत बाय, तर स्टॉप लॉस कुठला असेल? मी बॉक्स ड्रॉ करतोय, दोघांपैकी मला सांगाल. यापैकी रेड किंवा ग्रीन कुठल्या कॅन्डलचा स्टॉप लॉस वापरणार आपण? ओके, प्रिव्हियस कॅन्डल, रेड कॅन्डल. मोहिनी मॅम म्हणतात ग्रीन कॅन्डल. ओके, प्रिव्हियस कॅन्डल. परफेक्ट. मोहिनी मॅम जर का ग्रीन कॅन्डलचा एसएल वापरायचा असेल तर तो ऑलरेडी मोठा आहे ना, आणि अनालिसिस काय सांगतं की स्टॉप लॉस मध्ये खूप व्हेरिएशन येतात तेव्हा आपण असे चेंजेस करू शकतो. बरोबर. मग आता माझा अभ्यास काय सांगतो की याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स नाहीये. साधारणपणे जर का तुम्ही बघितलं तर 10 ते 12 पॉईंट 18 पॉईंटचा इथे एसएल आहे. तर मग मी प्रिव्हियस कॅन्डलचा फॉलो करेल, कारण की याचा जर का केला तर तो ऑलरेडी मोठाच असेल ना. कन्सेप्ट क्लिअर होत आहे? मी जर का या कॅन्डलचा स्टॉप लॉस घेतला तर तो मोठाच होणार आहे. मग मी तो स्टॉप लॉस कशाला घेऊ? क्लिअर आहे? मग स्टॉप लॉस असेल प्रिव्हियस कॅन्डलचा लो, 1,250 प्रिव्हियस कॅन्डलचा लो. संदीप सर स्टॉप लॉस क्लिअर आहे तुम्हाला? प्रिव्हियस कॅन्डलचा लो. ओके, थँक्यू सो मच सर. पुढचा स्टॉक बघूयात आपण, हिंदल्को. एक छोटीशी ना मी क्लॅरिटी देते सगळ्यांना. आपण ना मार्केट पल्स वापरतो,
ट्रेडिंग व्ह्यू वापरतो, एमटी फोर पण वापरतो, बट कधी कधी ना एरर येतात प्राइजेस मध्ये. आता ज्याला लाईक मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, काही ऍप्लिकेशन मध्ये कॅन्डल 8:45 ला ओपन होतात, काही ऍप्लिकेशन मध्ये 9 ला ओपन होतात, काही ऍप्लिकेशन मध्ये 9:15 ला होतात. ट्रेडिंग टाइम 9:15 पासूनच ओपन होतो, पण चार्ट वरती कॅन्डल जे आहेत त्या अगोदर वेळेच्या अगोदर पासून सुरू होऊन जातात, त्या कॅन्डल प्री मार्केटच्या असतात. तर त्याच्यामुळे असं असू शकतं की तुम्हाला कॅन्डल किंवा पॅटर्न जसे इथे दिसतात तसे तिकडे नाही दिसत. तर याच्यामध्ये तुमचा अभ्यास काय सांगतोय, जे ऍप्लिकेशन प्रॉपरली चालतंय तुम्ही तेच ऍप्लिकेशन फॉलो करावं, मग ते कुठलंही असू द्या. ओके, हिंदल्को बघू आपण आता. कुठला ट्रेंड, कुठला पॅटर्न, कुठली अपॉर्च्युनिटी, क्लिअर करा सर्वांनी. परफेक्ट आन्सर, डाऊन ट्रेंड बुलिश हरामी पॅटर्न इथे तयार झालेला आहे, बाईंगची अपॉर्च्युनिटी, राईट, परफेक्ट. तर आपण बघतोय डाऊन ट्रेंड तयार झालेला इथे, बुलिश हरामी पॅटर्न फॉर्म झालेला आहे, बाईंग अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय. तर कितीला शॉर्ट सेल करणार आपण याला, सॉरी बाय बाय कितीला करणार आपण याला, एक्झॅक्टली राईट आन्सर आहे 410.80 ला आपण याला करणार आहोत बाय. आणि स्टॉप लॉस किती असेल आपला, स्टॉप लॉस किती असेल आपला सांगायचं आहे. परफेक्ट, 403.80 रुपीचा स्टॉप लॉस असेल आपला, राईट. ट्रेंड पॅटर्न डिसिजन सगळं क्लिअर आहे, पुढच्या स्टॉक कडे वळूयात आपण. नेक्स्ट आहे हिंद पेट्रो. ट्रेंड पॅटर्न डिसिजन क्लिअर करायचं सर्वांनी, कुठला ट्रेंड आहे, कुठला पॅटर्न आहे आणि काय डिसिजन घेणार आपण इथे. परफेक्ट, राईट आन्सर आहे सर्वांचं. डाऊन अपट्रेंड आहे, बिअरिश पिअर्सिंग शॉर्ट सेल पॅटर्न इथे तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये काही अनालिसिसची क्लॅरिटी घेऊयात आपण. व्हेरी इम्पॉर्टंट की इथे तुम्ही बघू शकतात प्रॉपरली अनालिसिस मध्ये की स्टॉप लॉस जो आहे, कॅल्क्युलेशन वाईज जर का सांगायचं झालं तर सी, याची एंट्री जी आहे शॉर्ट सेलिंगची एंट्री, ती आपली किती रुपीज जाईल, शॉर्ट सेलिंगची एंट्री किती रुपीज जाईल आपली याच्यामध्ये सांगा सर्वांनी. ओके, आणि स्टॉप लॉस कितीचा असेल आपला, स्टॉप लॉस कितीचा असेल आपला प्रिव्हियस कॅन्डलचा, हाय राईट. आता याच्यामध्ये ही मेजर लेवल दिसते सगळ्यांना, 257 रुपयाची मेजर लेवल सगळ्यांना दिसते, 257ची. ओके, आता जर का तुम्ही बघितलं तर मी कुठे कुठे स्क्रोल करतोय कर्सरला चेक कराल, या लेवल वरून तो वरच्या साईडला फिरलेला आहे, इथून पण
जर का तुम्ही बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की या इथून सुद्धा तो वरच्या लेवलला फिरलाय. सेम या कॅन्डल मध्ये पण थोडासा त्याने ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने क्लोजिंग लेवलच्या वरतीच केलेली आहे. तर या केसमध्ये क्लिअर ऐकून घ्याल सगळ्यांनी, या केसमध्ये आपण एंट्री कधी करणार आहोत तर एकदम सिंपल आहे. जर का तुम्ही याच्या क्लोजिंगला एंट्री करताय 257 रुपीजला, जर का मेजर लेवल आहे तर त्या केसमध्ये असं होऊ शकतं की तो या लेवलचा सपोर्ट घेऊन वरती जाईल. मेजर लेवलचा सपोर्ट घेऊन तो खाली न येता वरती जाईल, बरोबर. मग त्या कॅल्क्युलेशन मध्ये स्टॉप लॉस तर मोठा होतोय आणि टार्गेट या कॅल्क्युलेशनने जरी धरलं तरी 2 पॉइंटच होतोय. 2 रुपीजचं टार्गेट आणि 6-7 रुपयाचं स्टॉप लॉस होतोय, तर हा एक परफेक्ट ट्रेड म्हणून कन्सिडर करू शकतो का आपण? हे आन्सर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप प्रॉपर, खूप असा लाईक खूप कंजेस्टेड असा ट्रेड आहे हा, पण इथे ट्रेंड पॅटर्नच्या अपॉर्च्युनिटीज क्लिअर दिसत आहेत. तर याची कन्सेप्ट कळाली तर भरपूर इझी पडेल सर्वांना. या केसमध्ये जसं शशिकांत सर, एकच सेकंड. एक मिनिट द्याल मला पाणी. थँक्यू सो मच एव्हरीवन वेट केल्याबद्दल. ओके, तर पुन्हा एकदा क्लिअर करा. ओके, मी पुन्हा एकदा क्लिअर करते. थोडस लक्ष द्याल, प्रॉपर ट्रेंड इथे फॉर्म झालेला आहे, अप ट्रेंड आहे. पीअर्सिंगची मुवमेंट सुद्धा याने दिलेली आहे, बट एक्झॅक्ट त्याच्या खाली मेजर लेवल तयार झालेली आहे. त्या मेजर लेवल वरून आपल्याला ऑलरेडी 3 कॅन्डल रिव्हर्स मध्ये वरती ट्रॅव्हल करताना दिसत आहे. या केस मध्ये जर का सपोज मी मार्केट मध्ये या स्टॉक मध्ये एंट्री करते या कॅन्डलच्या क्लोजिंगला, फॉर एक्झाम्पल मी इथे एंट्री करते, ठीक आहे, 258.79 म्हणजे ऑलमोस्ट कन्सिडर करा 259 ला, आणि इथे लेवल मेजर लेवल आहे त्याची 257ची, म्हणजे इथून मागचा त्याचा परफॉर्मन्स सांगतोय की या मेजर लेवल वरून वरच्या साईडला त्याचे ट्रॅव्हल करण्याचे मेजर चान्सेस आहे. आणि माझा स्टॉप लॉस जो आहे तो आहे प्रीवियस कॅन्डलचा हाय, 10 कॅन्डलचा हाय, सॉरी. मग या केस मध्ये माझा स्टॉप लॉस आणि माझं जे टार्गेट आहे याच्यामध्ये डबल ने फरक आहे, म्हणजे 3 रुपीजचं टार्गेट असेल तर 6-7 रुपीजचं स्टॉप लॉस आहे. तर हा ट्रेड रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसण्यालायक किंवा ट्रेड घेण्यायोग्य परफेक्ट ट्रेड आहे का, हा माझा क्वेश्चन आहे. आता झाली का कॉन्सेप्ट क्लिअर? परफेक्ट. तर या केस मध्ये आपण काय करणार आहोत तर सिंपल आहे. अशा प्रकारची स्क्रिप्ट जोपर्यंत रिझल्ट देत नाही, ब्रेकआउट देत नाही, तोपर्यंत वेट करावा. लाईक इथून तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून तुम्ही इथून सुद्धा एंट्री घेऊ शकतात, पण तिथे कॅन्डल कुठे क्लोज होत आहे किंवा कुठे ओपन होत आहे, फॉर एक्झाम्पल उद्याचं मार्केट खाली जर का या लेवलच्या खाली ओपन होत असेल तर 101% प्रेडिक्शन काय सांगते की हा खालीच ट्रॅव्हल करेल. तर अशी प्रॉपर अपॉर्च्युनिटी बघून मग याच्यामध्ये ट्रेड करावं. क्लिअर आहे सर्वांना? असं होऊ शकतं की तुम्हाला असेच सेम ट्रेड भेटतात, आणि जनरली आपण लेवलला फॉलो करतोय तर 101% भेटतातच भेटतात. तर
तर हे कॅल्क्युलेशन टार्गेट आणि स्टॉप लॉस चं तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आहे आयएलसीपी. कुठला ट्रेंड आणि पॅटर्न आहे इथे? मयुरेश सर, रेकॉर्डिंग बघून घ्याल तुम्ही. मी सेम टॉपिक ऑलरेडी 2 वेळा क्लिअर केलेला आहे आणि त्याच्यात काही हेल्प लागत असेल तर कनेक्ट कराल. ओके, अपट्रेंड आहे, बिअरिश एंगल्फिंग आहे, शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय. परफेक्ट. आता बघा हा ट्रेड बघा, थोडाफार मागच्या सारखाच दिसतोय पण लेवल मधला डिफरन्स दिसतोय तुम्हाला किती मोठा आहे. 10-15 पॉइंटचा डिफरन्स आहे हा. मग याच्यामध्ये ट्रेड करू शकतो का आपण? फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशन वाईज जाऊयात आपण. कितीला शॉर्ट सेल करणार आपण याला? शॉर्ट सेल कितीला करणार? किंमत सांगा. $413.9. परफेक्ट. स्टॉप लॉस किती असेल आपला याचा? या ट्रेडचा स्टॉप लॉस किती असेल? एक्झॅक्टली ₹425. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय याचा असेल स्टॉप लॉस. ही मेजर लेवल जी दिसते आपल्याला, ही लेवल किती रुपीजची आहे मला सांगा? ही लेवल किती रुपीजची आहे? इथे दिसते व्हॅल्यू 401 ला ही लेवल आहे, बरोबर आहे का? 401. परफेक्ट. आता जेवढा वरती माझा स्टॉप लॉस आहे तेवढेच खाली वरती मेजर लेवल आहे, म्हणजे अराउंड 13-13.5 रुपयाच्या सारखा स्टॉप लॉस असेल तर 13-13.5 रुपयाचा माझ्याकडे पॉइंट अर्निंगची अपॉर्च्युनिटी आहे. आणि याने जर का ही लेवल ब्रेकआउट केली तर मी अजून जास्त पॉइंट अर्न करू शकते. तर हा ट्रेड आहे का घेण्यासारखा सेम सिच्युएशन असली तरी? स्ट्रॉंगली घेण्यासारखं आहे की ऍव्हरेज घेण्यासारखं आहे? दोघांपैकी एक आन्सर कराल, स्ट्रॉंग ऑर ऍव्हरेज. ओके, शशिकांत सर, गायकवाड मॅम बोलतात स्ट्रॉंग आहे. ओके, आय नीड मोर कन्फर्मेशन. परफेक्ट. तर हा ट्रेड घेणं योग्य आहे कारण की अनालिसिस मला प्रॉपरली 1:1 कॅल्क्युलेशन देत आहे. आणि जर का याला ट्रेल केला, एसएल ट्रेल केला, टार्गेट ट्रेल केला 401 ची जी हे आहे लेवल, ती जर का त्याने ब्रेक केली तर मग तुम्हाला अजून पॉइंटची अपॉर्च्युनिटी आहे. तर हा ट्रेड खूप स्ट्रॉंग आहे. बाकी याचा परफॉर्मन्स सुद्धा कसा असेल ते तर बघूच आपण. तर असे एंट्री पॉइंट नोट डाऊन करून घेतलेत सर्वांनी. आयएलसीपी बघतोय आपण, अपट्रेंड बिअरिश एंगलफिन 413.90 ला शॉर्ट सेल करणार आहोत आणि प्रिव्हियस कॅन्डलला आपण स्टॉप लॉस ठेवणार आहोत 425. सर पवन सर, कॉम्प्लिकेटेड ट्रेड नाही म्हणता येणार आला कारण की अनालिसिस एकदम क्लिअर आहे. तुम्ही गान लेवल जर का वापरताय त्याचे कन्फर्मेशन म्हणून, जसं कोर्स मध्ये AAA मध्ये शिकलो तर क्लिअर कट आपल्याला कॅल्क्युलेशन कळून जातात की कुठून कशा लेवल पर्यंत स्टॉक ट्रॅव्हल करू शकतो आणि ब्रेकआउट दिले तर कुठल्या लेवल पर्यंत ब्रेकआउट देऊ शकतो. क्लिअर आहे? ओके, आणि आजचा शेवटचा स्टॉक आहे फिडेलिटी इंडिया. अगेन कुठला ट्रेंड कुठला पॅटर्न? अपट्रेंड बिअरिश एंगलफिंग शॉर्ट सेल. ओके, एंगलफिंग बिअरिश शॉर्ट सेल. परफेक्ट आन्सर. अपट्रेंड आहे, बिअरिश एंगलफिंग आहे, शॉर्ट सेलिंगची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय. नाव याच्यामध्ये तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे टार्गेट स्टॉप लॉस व्हॅरी कसे होतात हे ओळखण्याची.
तर मला सांगा शॉर्ट सेल कितीला करणार आपण याला? शॉर्ट सेल कितीला करणार आपण याला? ओके, राईट आन्सर आहे, व्हेरी परफेक्ट आन्सर, 2555. 2550 ज्यांचा आन्सर आहे त्यांनी एकदा चेक कराल, सेम कॅन्डलचा क्लोज बघतोय आपण, 2555. आणि याचा स्टॉप लॉस किती असेल? रेड कॅन्डलचा हाय असेल की ग्रीन कॅन्डलचा हाय असेल? रेड और ग्रीन मेन्शन करायचं चॅट बॉक्स मध्ये, रेड और ग्रीन. रेड ग्रीन ग्रीन ओके सर, राईट आन्सर आहे की आपण याला जे स्टॉप लॉस आहे तो ठेवणार आहोत रेड कॅन्डलचा हाय. आता मला सांगा ही लेवल मेजर गान लेवल दिसते सगळ्यांना, किती रुपयाची आहे ही? इथे बॉक्स मध्ये प्राइस दिसते ग्रीन कलरची. मेजर गान लेवल कितीला आहे ही? बरोबर 2601 लेवल आहे. आता मला सांगा की माझा हा स्टॉक ऑलरेडी या लेवल वरून रिव्हर्स फिरून खाली आलेला आहे, बरोबर. मग जर का नेक्स्ट कॅन्डलने याच्यावरती ट्रॅव्हल केलं तर मग मी इथपर्यंत स्टॉप लॉस ठेवून लॉस करण्यात काही अर्थ आहे का अजून लॉस वाढवण्यात? जर का इथे ऑलरेडी तो ब्रेकआउट देतोय तर तो साहजिक वरतीच ट्रॅव्हल करणार आहे, मग मी इथे स्टॉप लॉस ठेवण्यात, प्रिव्हियस कॅन्डलच्या इथे स्टॉप लॉस ठेवण्यात अर्थ आहे का? जवळजवळ 14 पॉईंटचा स्टॉप लॉस येतो, 14 पॉईंटने वाढतो. मग या केस मध्ये जसं की आपण सांगतो ऍज पर कंडिशन एसएल वारी करू शकतो, तर मग मी लेवलला स्टॉप लॉस लावेल ना, बरोबर. काय करतोय आपण समजतंय सर्वांना? कोणी आहे असं ज्यांना आपण हे काय अनालिसिस करतोय ते कळत नाहीये त्यांनी मला प्लीज मेसेज ड्रॉप कराल. कोणी असं आहे ज्यांना हे कळत नाही आपण काय करतोय? वर्षा मॅम, वर्षा मॅम काय कळालं नाही तुम्हाला मला सांगा प्लीज. वर्षा मॅम प्लीज मला सांगाल, काय नाही समजलं मी एक्सप्लेन करते. मॅम सिंपल आहे, सिम मेजर लेवल आहे, या लेवल वरती मला दिसतंय की मार्केट इथून ब्रेकआउट देऊ शकतं, तर मी प्रिव्हियस कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस कन्सिडर करून 14 पॉईंटचा स्टॉप लॉस अजून वाढवण्यापेक्षा सेम कॅन्डलचा हाय मी कन्सिडर करेल. जसं मी ज्या 2-3 स्टॉकच्या अगोदर सांगितलं, काल परवाच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं की आपण टार्गेट आणि अनालिसिसचं कॅल्क्युलेशन करून मगच ठरवू शकतो की स्टॉप लॉस कसा वॅरी होतो, आणि हे सगळ्या केसमध्ये नाही होत. हे क्लिअर होत आहे ना सर्वांना? प्लीज कोणी असं असेल ज्यांना अजूनही कळालं नाही त्यांनी मला मेसेज ड्रॉप कराल. या अशा कन्सेप्ट तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे, याच्यातून तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी जास्त स्ट्रॉंग होते. अजून कोणी? वर्षा मॅम कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची? तुम्हाला अनालिसिसचा स्टॉप लॉस नाही कळाला की डिमांडचा ते मला सांगाल. ओके, थँक्यू सो मच मॅम, तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे, ग्रेट. एनीवन, हा शेवटचा स्टॉक आहे, आपलं सेशन इथे संपवतोय आपण. अजून कोणी आहे असं तर मला प्लीज पटकन चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप कराल. ओके, डन. तर आपण आजच्या सेशनला इथे पॅकअप करतोय. मी रेकॉर्डिंग आणि वॉचलिस्ट थोड्याच वेळात शेअर करते.
रेकॉर्डिंग ज्यांना काही कन्फ्युजन असेल त्यांनी मला फोन करावा, किंवा अनालिसिसची जी रेकॉर्डिंग आहे ती पुन्हा एकदा बघून घ्यावी. आजच्या मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये खूप सारे लोक आपले फॅमिली मेंबर हजर होते आणि सगळ्यांनी लाईव्ह मध्ये प्रॉफिट ज्यांनी कमवलेत, मी पण अर्न केलेला आहे, तर ज्यांनी अर्न केलेले त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. असंच इव्हनिंग मंडे आणि फ्रायडे आपल्याला भेटायचं आहे. आता आपण लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये मॉर्निंग टायमिंगला फ्रायडेला भेटणार आहोत, आजच्या सेशनला भेटत संपवत आहे. थँक्यू सो मच एव्हरी वन, हॅपी लर्निंग, हॅपी अर्निंग, गुड नाईट.